मित्रांनो, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये असलेलं हे अनवा गाव, खरंतर प्राचीन काळात या गावाला अनंतपूर म्हणून ओळखले जायचे. असं म्हणतात की 450 वर्षापूर्वी या गावात तुकाराम पंत नावाचे ग्रहस्थ राहत होते. त्यांना संतती सुख नसल्यामुळे ते फार दुःखी होते. काही तीर्थयात्रा करावी म्हणून नवरात्रात तुळजापूरला गेले. त्यांनी संतती प्राप्तीसाठी तपस्या केली. देवी प्रसन्न होत नसल्यामुळे त्यांनी देह मांग त्यागण्याचे ठरवले. अष्टमीच्या रात्री होम हवन करून त्यांनी यज्ञकुंडात उडी घेतली. असं म्हणतात की ह्याच वेळी आई तुळजाभवानी प्रकट झाली. आपल्याजवळ सारे वैभव आहे परंतु संतती सुख नसल्यामुळे त्यांनी मातेला सांगितले. त्यावेळी माता तुळजाभवानीने तुमच्या पोटी मी अवतार घेईन असे वचन दिले. त्यानंतर अनवा येथे तुकाराम पंतच्या उद्धारी बुधवार रोजी मातेने जन्म घेतला. तिचे नाव आजूबाई ठेवण्यात आले. केवळ 5 वर्षाच्या कार्यात आजूबाईने अनेक चमत्कार गावात घडवले. राजा हिमांशु हा देवीपुढे नतमस्तक झाला. तेव्हापासून अनवा येथील हे स्थान आजूबाई नावाने प्रसिद्ध आहे. रामनवमीला गावामध्ये भाविक भक्तांची खूप गर्दी असते. असं म्हणतात की जो पण व्यक्ती देवीला काही मागतो त्याची इच्छा पूर्ण नक्कीच होते. गावामध्ये आपल्याला प्राचीन काळामध्ये बनवलेली विहीरही बघायला मिळते. मित्रांनो, प्राचीन काळात या गावाचे नाव अनंतपूर असे होते, पण नंतर देवीच्या नावावरून या गावाला अनवा हे गाव म्हणून देण्यात आले. भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा ह्याच गावामध्ये भरते. अनवा या गावामध्ये प्राचीन मंदिरही खूप आहे. गावामध्ये आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये बनवलेले हे शिव मंदिरही बघायला मिळते. हे मंदिर खूप पुरातन आहे. एकवेळेस तुम्ही या गावाला आणि या मंदिराला अवश्य भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.